नाळे येथील भूमिगत पद्मावंती देवीचा दर्शन उत्सव सोहळा व श्री नवचंडी होम रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दर्शन सोहळ्यासाठी मुंबई ठाणे पालघर येथील भक्तांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळत आहे. फक्त एकच दिवस देवीचे दर्शन भाविकांना उपलब्ध होणार आहे. वसईतील नाळे गावातील भूमिगत पद्मावती देवी भाविकांना दर्शनासाठी रविवारी सकाळी बाहेर काढण्यात आल्यानंतर देवीचे मंगलस्नान दुग्धाभिषेक केल्यानंतर देवीचा साजशृंगार करून अलंकार पूजा व आरती संपन्न झाली. देवीच्या सभोवती हापूस आंब्यांची मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे. त्यानंतर देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आलं. श्री नवचंडी होम व कुमारिका पूजनही यानिमित्तानं करण्यात येत असून दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं आहे. पद्मावती देवी ही महा आदिशक्तीचा एक अवतार असून सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत नाळे देवीची वाडी जिल्हा परिषद शाळेच्या मागे ते हा दर्शन उत्सव सोहळा संपन्न होणार असल्याचे श्री पद्मावती देवी मंदिर ट्रस्टनं जाहीर केलं आहे.